ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांचं निधन, वयाच्या 93 वर्षी कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास। आमदार नितेश राणेंना दणका, हायकोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, मुंबईसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं भवितव्य ठरण्याची शक्यता। पुण्यातील राम टेकडी परीक्षा केंद्रावर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेदरम्यान राडा, वेळेआधी गेट बंद केल्यानं विद्यार्थी संतप्त। मुंबई महानगरपालिकेलाच मराठीचा विसर, ऑक्सिजन प्लांटचा फलक इंग्रजीत। खतांच्या किमतीत अव्वाच्या सव्वा वाढ, शेतकऱ्यांपुढे मोठं संकट। झी 24 तासच्या बातमीनंतर कृषी मंत्री दादा भुसेंची दर पूर्ववत करण्याची केंद्राकडे मागणी। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे झी 24।